मित्रांनो नमस्कार. हाउ आर यू? आई एम फाइन. वेरी गुड. टुडे वी आर गोइंग टू लर्न वन न्यू टॉपिक. लेट्स कलर द बस. पहा, आज आपण एक नवीन घटक शिकणार आहोत. चला बस रंगूया. बस दिसतीय खरी फळ्यावरती तुम्हाला? हो दिसतीय. चला सुरुवातीला आपण माझे शब्द ऐकणार आहात आणि माझ्या नंतर म्हणणार आहात. लिसन अँड से. ओके. स्क्वेअर चौरस. स्क्वेअर रेक्टॅंगल आयर. रेक्टॅंगल सर्कल वर्तुळ. सर्कल वर्तुळ. ट्रायंगल त्रिकोण. ट्रायंगल त्रिकोण. पहा, लक्षात आले? स्क्वेअरलाच दुसरं नाव आहे चौरस. रेक्टॅंगलचं दुसरं नाव आहे आयर. सर्कलचं दुसरं नाव आहे वर्तुळ. आणि ट्रायंगलचं दुसरं नाव आहे त्रिकोण. पहा, आता आपण या वेगवेगळ्या आकाराच्या वस्तूंची नावं पाहणार आहोत. हा काय आहे? चौरस. स्क्वेअर चौरस. मग चौरस आकृती वस्तूचं नाव मला तुम्ही सांगा. हा काय आहे? आहे का चौरस? हो. चारही बाजू सारख्या दिसतायत का? हो. कमी जास्त दिसते का? नाही. म्हणूनच हा चौरस आहे. बरोबर आहे. आता ही आकृती कोणती? आयत. आयताच्या आकाराच्या वस्तूंचं नाव सांगा मला. या पुस्तकाचा आकार कोणता आहे? आयत आहे की नाही? आयताच्या समोरासमोरील बाजू काय असतात? सारख्याच लांबीच्या असतात. छान. पुढची आकृती काय आहे? वर्तुळ. सांगा ही काय आहे? आहे का वर्तुळ आकृती? हो. गोल सर्कल. त्यानंतर हे काय आहे? ट्रायंगल त्रिकोण. आपण घरामध्ये कपडे अडकवायला हँगर वापरतो, पहा तो त्रिकोण आकृती असतो की नाही? समोसा समोसाचा आकार असतो की नाही? पहा बरं, मी या चौरसाकृती रुमालाचा सुद्धा कोणता आकार केलाय? त्रिकोणाकृती आकार केला आहे. असे आपण वेगवेगळे गणितीय भौमितिक आकारातून आपल्या परिसरातील वस्तू शोधायच्या आणि त्यांची सुद्धा नावे आपण लिहायची आहे. आता याच चारही आकृत्यांचा वापर करून इथे आपल्याला बस तयार केलेली दिसतीये. दिसती की नाही? हो. पहा बरं, त्या बस मध्ये कोण कोणते आकार लपलेले आहेत? आता काय करणार आहात तुम्ही? हा स्क्वेअर पिवळ्या रंगाने रंगवणार आहात. कोणत्या रंगाने? पिवळ्या रंगाने रंगवणार आहात. हा आयत लाल रंगाने रंगवणार आहात. वर्तुळ काळ्या रंगाने रंगवणार आहात. आणि त्रिकोण हा निळ्या रंगाने रंगवणार आहात. म्हणजे चार रंग चार आकृत्यांना आपल्याला वेगवेगळे द्यायचे आहेत. आणि त्यानंतर मग त्याच रंगातील आता चौरस कोणत्या रंगात रंगवायचा आहे? मग येथील चौरस हे कोणत्या रंगाने रंगवणार तुम्ही? पिवळ्याच रंगाने रंगवणार. बरोबर आहे. हा काय आहे? आयत. मग आयताला कोणता रंग द्यायचा आपल्याला? लाल द्यायचा आहे. मग आता आयत पहा. हा एक आयत. हा एक आयत कोणत्या रंगाने रंगवणार? लाल रंगाने रंगवणार. छान. आता हे काय आहे? सर्कल वर्तुळ. आता कुठे आपल्याला सर्कल दिसते पहा. आहे की नाही हे सर्कल? हे काळ आहे, हे पण सर्कल आहे. याच्यामध्ये मध्ये जे काही सर्कल मध्ये गॅप आहे हा सुद्धा काळ्या रंगाने रंगवायचा आहे. बरोबर आहे. हो. आणि त्यानंतर ट्रायंगल म्हणजे त्रिकोण कोणत्या रंगाने रंगवायचा आहे? निळ्या रंगाने. आता हे जे ट्रायंगल दिसत आहे हे ट्रायंगल आपण निळ्या रंगाने रंगवणार आहात. आणि त्यानंतर ही आयत पूर्ण बसचा आकार कोणता आहे सांगा? मग ही बस कोणत्या रंगाने रंगवणार तुम्ही? आयत. छान. पहा, आपण अशा पद्धतीनं ही कृती आनंदाने पूर्ण करणार आहात. आणि ही नावे पाहून ऐकून पुन्हा पुन्हा म्हणून शिकणार आहात. काय मग रंगवणार छान रंगा?